सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या दादू करे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार आणि पोलिसांना हवा असलेला संशयित आरोपी दादू धुळाकरे याला मंद्रूप पोलिसांनी पकडले. मंद्रूप पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 360/2020 भादवी कलम 363/365 या कलमामधील संशयित आरोपी दादू धुळाकरे राहणार शेंडगे वस्ती तिकोंडी तालुका जत जिल्हा सांगली हा गेल्या 3 वर्षापासून फरार होता. दादू करे हा आज रोजी गावामध्ये आला असल्याची माहिती मिळाली. मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संदीप काशीत, संदीप काळे, दिनेश पवार, चंद्रकांत सुतार, महिला पोलीस कर्मचारी दीक्षिता दोडतेले यांच्यासह तिकोंडी तालुक्याचा तेथे जाऊन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानुसार या पथकानं उमदी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्या मदतीनं दादू करे याला त्याच्या गावातून सापळा रचून ताब्यात घेतलं. अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक ढवळे करीत आहेत.